आता आपण समासाची व्याख्या. दोन किंवा अधिक शब्द यांच्यामध्ये काहीतरी संबंध असतो. यामधील काही शब्द शब्दांचा लोप होतो व एक नवीन जोड शब्द तयार होतो. जोड शब्द तयार होण्याच्या या प्रक्रियेला समास असे म्हणतात. जोड शब्द तयार होण्याच्या प्रक्रियेला समास असे म्हणतात. समास ही देखील भाषेतील काटकसरच आहे. समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. सम अधिक अस याचा अर्थ एकत्रित करणे, एकत्र करणे असा आहे. उदाहरणार्थ पाहूया आपण, आई आणि वडील यांपासून आई वडील हा सामासिक शब्द तयार झाला आहे. राम आणि लक्ष्मण यापासून राम लक्ष्मण हा सामासिक शब्द तयार होतो. देवाची पूजा यापासून देवपूजा हा सामासिक शब्द तयार होतो. तर कर्माने वीर यापासून कर्म शब्द तयार झालेला आहे. क्रीडेसाठी अंगण यापासून क्रीडांगण शब्द तयार झालेला आहे. पुरण घालून